हरी ओम श्री राम अंबज्ञ। मी रुपालीवीरा किरण सावंत, डोंबिवली MIDC केंद्र। मी बापू परिवारामध्ये 2003 सालापासून आहे। माझा अनुभव आता एक तुम्हाला सांगते आहे। जेव्हा सुरुवातीला साई सच्चरित्र परीक्षा मी द्यायला सुरुवात केली, तेव्हा पेपर आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन देत होतो, तशा प्रकारेच मी सुरुवात केली आणि एक ते पंचमीपर्यंतची परीक्षा मी तेव्हा दिल्या। परंतु माझ्या मनात काहीतरी विकल्प होता की मी परीक्षा तर देते आहे, पण मला एकाही परीक्षेत बापूंनी डिस्टिंक्शन दिलेलं नाही आहे। तर मी असं मनात विचार केला, माझी कुठेतरी भक्ती किंवा सेवा कमी पडत असेल म्हणून बापू मला 72 वगैरेपर्यंत येऊन हे करतात, पण 75 मार्क काही देत नाहीत आणि डिस्टिंक्शन मला काही मिळत नाही। म्हणून मी तेव्हाच असा विचार केला की आता ह्यापुढे आपण काही परीक्षा आता द्यायच्या नाहीत। आणि त्याच्यानंतर बापूंनी घरी पेपर लिहून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, तरीसुद्धा माझ्या मन काही मानत नव्हतं की आपण घरून परीक्षा देऊया म्हणून, कारण सगळे बुक्स वगैरे बघूनच परीक्षा द्यायच्या आहेत। पण तरी पण मी ठरवलेलं की नाही, आपण नाही द्यायची परीक्षा। पण माझी आई खूपच मागे लागली की आता तरी तू परीक्षा दे, आता बापूंनी सगळं बघून पेपर लिहिण्याची मुभा तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामुळे तू लिहू शकतेस, परीक्षा देऊ शकतेस आणि तुला बापू डिस्टिंक्शन देतील। पण तरी पण मी टाळाटाळच करत होती। मग नंतर मग खूप दिवसांनी खूपच ती मागे लागली म्हणून मग मी म्हटलं, चल माझ्या आईने म्हणाली माझी इच्छा आहे म्हणून तरी तू परीक्षा दे म्हणून आणि तुला डिस्टिंक्शन नक्कीच मिळेल। मी म्हटलं जाऊ दे, डिस्टिंक्शन नाही मिळालं तरी माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून मी परीक्षा देण्यासाठी तयार झाले। मग बापूंनी जेव्हा पहिला मी प्रथमा परीक्षा द्यायला लागली, तेव्हा मी सगळे रेफरन्स वगैरे बुक बघून वगैरे पेपर दिला आणि त्या परीक्षेमध्ये मला डिस्टिंक्शन मिळालं। कुठेतरी मला ज्या दिवशी रिझल्ट बापू डिक्लेअर करणार होते त्या दिवशी गुरुवारी मी प्रवचनस्थळी गेली होती। बापूंनी पेपर हातात घेतला आणि वाचून दाखवायला लिस्ट सुरुवात केली। मनात कुठेतरी वाटत होतं बापू माझं नाव घेतील तर किती छान होईल, आणि खरंच बापूंनी माझं नाव घेतलं। मला इतका आनंद झाला, एकतर मी माझ्या आईची इच्छा पूर्ण केली होती आणि शिवाय माझी इच्छाही बापूंनी पूर्ण करून घेतली होती आणि मला डिस्टिंक्शन दिलं होतं। आणि अशा प्रकारे माझ्या मनातला विकल्पसुद्धा त्यांनी घालवून टाकला। त्या जोशातच मी मग पुढच्या द्वितीया तृतीया चतुर्थीपर्यंत परीक्षा दिल्या आणि चारही परीक्षेत बापूंनी मला डिस्टिंक्शन दिलं। डिस्टिंक्शनच्या सोहळ्यामध्ये बापू इतकं आपलं कौतुक करतात की आजपर्यंत असं कौतुक आपलं कोणी केलेलंच नसतं, आणि ते बघूनच आपल्याला एवढा धीर येतो की पुढे असं वाटतं की अजून आपण परीक्षा द्याव्या, अजून बापूंकडून कौतुक करून घ्यावं। आणि मग मी चतुर्थीपर्यंत अशी परीक्षा दिली, नंतर मग मी परीक्षा देतच राहिली। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद।